शेतकरी बंधूंनो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम यशोगाथा। यशोगाथा या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या शेतकरी मित्रांकडून त्यांना भेटून त्यांचा जीवन प्रवास, त्यांनी संपादन केलेलं यश याविषयी बातचीत करत असतो। आज आपल्या कार्यक्रमात मावळ जिल्हा पुणे येथील पुसाने गावातील विकास वाजे आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। तर श्रोते हो, चला त्यांच्याशी बातचीत करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर नमस्कार। नमस्कार सर। सर्व शेतकरी बांधवांना एक थोडक्यात परिचय सर्व शेतकरी मित्रांना करून द्या। माझं नाव विकास श्यामकांत वाजे, माझं गाव मावळ तालुक्यातील पुसाने आहे। आमच्या भागामध्ये म्हणजे थोडक्यात ती भात हे पीक आमच्या भागाचं वरदान आहे, भाताचं आगर म्हणतात मावळ तालुक्याला, त्यामुळे आम्ही ह्या पावसाळ्या सीझन मध्ये सर्वात जास्त आमच्याकडे भात पिकला जातो। बरं, आपण भात शेती किती वर्षांपासून करत आहात आणि सुरुवात कशी झाली? आता ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तर ती पिढीजात भात शेती आहे आमच्याकडे, परंतु ह्याच्या फक्त पद्धत आम्ही थोडीशी पद्धत चेंज केली। इथून माझा पारंपरिक पद्धतीने शेती करायचो, आता SRT पद्धतीने करतोय। बरं, आता हे SRT जे तंत्र आहे याविषयी आपण शेतकऱ्यांना माहिती देणारच आहोत आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान काय आहे याच्याविषयी आपण त्यांना माहिती सांगूयाच। तत्पूर्वी आपल्याकडे किती एकर क्षेत्र आहे आणि कशा पद्धतीने कशी लागवड तुम्ही केली? माझ्याकडे तसे 5 एकर क्षेत्र आहे, बाकीचे आणि 2 एकर भात शेती मी त्याच्यामध्ये करतो आणि बाकीचे इतर जे नगदी पिकं आहेत, कुठं घेवडा, भुईमुग, असे पिकं त्याच्यामध्ये आम्ही काढत असतो। आता हे जे SRT तंत्र आहे याची सुरुवात कशी झाली, याची गरज कशी निर्माण झाली? ह्याची गरज अशी सर की आम्ही आमच्या जवळ पिंपरी शहर असेल की हिंजवड इनपुट पार्क असेल, इथे रोजगाराच्या संधी खूप उपलब्ध झाल्या लोकांना। अकुशल कामगारांना आता हिंजवड इनपुट पार्क मध्ये 400-500 रुपये रोज भेटतो, त्यामुळे शेतीमध्ये कष्टाची काम करायला मजूर मिळवण्याची झाली आमच्या भागामध्ये। त्यामुळं असं एखादं हे होतं की आपल्या जे कुटुंब आहेत त्या कुटुंबातील लोकांना शेती करता येईल असं कुठलं तंत्रज्ञान आहे का, ह्याच्या शोधात असताना चंद्रशेखर भडसावळे दादांची एक इंटरव्ह्यू मी युट्यूब वरती पाहिली होती। त्यानुसार असं होईल का हे मी दादांच्या त्यांच्या दिलेल्या नंबरवर त्यांच्याकडनं मी कॉन्टॅक्ट केलं, कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी मला ती पद्धत सांगितली। भात शेती हा विषय असा आहे सर की इतका अवघड आणि कितकट प्रक्रिया भाताच्या लागवडीची, भाताची लागवड करण्यासाठी त्या कुटुंबातील माणसाशिवाय इतरही माणसं असल्याशिवाय मजूर असल्याशिवाय शेती भात शेती कोणी करू शकत नाही। भाताची सिस्टीम अशी आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मृग नक्षत्राची रोहिणी नक्षत्रामध्ये भाताची रोपं तयार करायची, भाताची रोपं तयार केल्यानंतर नंतरच्या काळामध्ये जे ज्यावेळेस रोपं मोठी होतील 25 दिवसांनी महिन्यांनी जेव्हा ती थोडीशी मोठी होतील त्यावेळेस ती रोपं मग खळून काढायची म्हणजे उपटून घ्यायची रोपं सगळी ती मळ्या सगळ्यात उपटून घ्यायची, मळ्या सगळ्यात उपटून घ्यायच्यानंतर त्या जी जागा असते आमच्याकडे त्या जागेमध्ये जे भाताला आमच्याकडे खात म्हणतात भाताची, भाताच्या खात्रामध्ये चिखलणी करायची, ट्रॅक्टर नांगरट करायची, म्हणजे ट्रॅक्टर चिखलणी करतात ट्रॅक्टरची किंवा पावसाने नांगरट चिखलणी करायची, चिखलणी त्याच्यानंतर पूर्ण ती लावणी अशी खूप किचकट आणि कष्टप्रद प्रक्रिया आहे ती। कष्टप्रद प्रक्रियेमधून आता एकतर फॅमिलीचं डिवायडेशन झालंय, कुटुंबात एवढी माणसं असतात, एका कुटुंबात 2-4 माणसं पारपार्त असू शकतात, त्यामुळे मग एकतर आणि मजूर मिळाला झाले आमच्याकडे 4-4, 5-5 शेतकरी एकत्र येऊन ते महिना महिनावरती प्रोसिजर किंवा 15-15 दिवस ती प्रोसिजर भात लागवडी चालत असते भर पाऊस, ह्याला काहीतरी पर्याय आहे का हे शोधलं गेलं मी युट्यूबच्या माध्यमातून शोधलं गेलं, त्यातून SRT बद्दल तुम्हाला माहिती पडली। SRT म्हणजे सगुणा राईस तंत्रज्ञान, भाताचं मजुरी कमी मजुरी आणि कष्ट वाचवणारे हे तंत्रज्ञान आहे। त्याचे हे तंत्रज्ञान नेरळ येथील कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांनी हे संशोधित केलेलं तंत्रज्ञान आहे। आता हे जे सगुणा राईस तंत्रज्ञान, हे जे टेक्निक आहे, हे जे तंत्र आहे, याची तुम्हाला जी माहिती मिळाली तर सुरुवातीला तुम्ही त्याचा कसा अवलंब आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या पिका करता केला? सुरुवातीला ज्यावेळेस मी माहिती मिळाली तर मी फक्त दादा भडसावळे सांगतात म्हणून ते करायचा विषय केला, दादांना मी पहिले विचारून घेतलं की बाबा कोणी कोणी SSC केलंय त्या शेतकऱ्यांच्या गाठी भेट घेऊन त्यांच्या शेतात जाऊन आलो, त्यांच्या माहिती घेतली की बाबा हा तंत्रज्ञान आहे तसं की याच्यातून फायदा होतोय का, त्यांनी ज्या टायमाला मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्या टायमाला मी त्यामध्ये वळायचं काम केलं म्हटलं। आता हे जे तंत्रज्ञान आहे याचे फायदे काय काय शेतकऱ्यांना सांगता येतील? असे फायदे असे की सर्वात महत्वाचा फायदा की ह्याचे जर एकदा बेड पाडले याला गादी वापे बनवून घ्यायचे आपल्याला 4 फुटाचे 100 सेंटीमीटरचे आपल्याला गादी वापे बनवून घ्यायचे, एकदा गादी वापे बनवून घेतले तुम्ही 10-20 वर्ष त्या गादी वाप्याला तिथं नांगरट त्या जमिनी म्हणजे नांगरट करायची नाही, एकदा गादी वापे पाडून घेतले एक पीक
खरीपाचे पीक काढलं, खरीपाचं पीक संपलं, काढून झाल्यानंतर रब्बीचं पीक त्याही त्याच गादी वाटावरती करायचे. त्यामुळं एकतर कमी मजुरामध्ये आपल्याला आपली शेती होती, दुसरी गोष्ट अशी की जी मशागतीचा जो खर्च होतो तो मशागतीचा खर्च आपला भविष्यामध्ये एकदा पहिल्यांदा करायचा आपल्याला, पण भविष्यामध्ये तो मशागतीचा खर्च पूर्णपणे शून्यावरती येऊन बसतोय आपला. आणि दुसरी गोष्ट अशी की जे बेड प्रसिद्ध असल्यामुळे किंवा त्या पहिल्या पिकाचे अवशेष त्या जमिनीत ठेवल्यामुळे त्या बेडच्या जमिनीच्या आतमध्ये गांडुळांची खूप मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, त्यामुळे आपल्याला गांडूळ खते त्यातून खूप मोठ्या प्रमाणात भेटते. दुसरी गोष्ट जमीन नंतरच्या काळामध्ये जमीन अशी भुसभुशीत निर्माण होते त्याच्यामधून, आणि फायदा आपल्याला म्हणता येईल. हो, आणि उत्पन्नामध्ये पारंपरिकपेक्षा एसआरटी पद्धतीमध्ये खूपच वाढ वाढेल दिसते. आता ही जी तंत्र आहे सगुना राईस तंत्र, तर याच्यामध्ये काही ट्रॅक्टर किंवा इतर काही यंत्र सामग्री किंवा याचं काही गरज आपल्याला लागणार आहे का? ही एकदा पहिल्यांदा ज्या टायमाला आपण एकदा गादी वापर बनवून राहील त्याच टायमाला ट्रॅक्टर असेल, तुमचं रोटावेटर असेल, बीबीएफ यंत्राचा वापर ते गादी वापर बनवणार बीबीएफ यंत्राचा वापर उपयोग करतो तो फक्त पहिल्या वर्षी, नंतरच्या दुसऱ्या वर्षी तिथून जे पुढल्या तिसऱ्या वर्षी तुम्ही ठेवसाल ते गादी वापर कधीच त्याची गरज पडत नाही. आता माझं जवळजवळ हे 5 वर्ष मी पूर्णपणे जमीन अजिबात नांगरलेली नाही, त्यामुळे मला मशागतीचा जो खर्च असतो तो पूर्णपणे झिरो पैसे माझ्या 5 वर्षामध्ये. बरं, जेव्हा तुम्ही सुरुवातीला या तंत्राचा वापर केला तेव्हा स्थानिक शेतकरी असतील किंवा इतर लागवड करणारे भात शेती करणारे जे इतर गावातील शेतकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया काय या तंत्राविषयी होती? त्यांची प्रतिक्रिया सांगायला गेलं तुम्हाला त्यांनी वेळच काढला होता की हा काहीतरी वेळच असं काहीतरी करतोय असं कुठं असतं का, आपण एवढ्या वर्षी भात शेती करतोय असं कुठं टोकून हे करून येतं का, अशी पहिल्या परिणामाला मला सर्वांची प्रतिक्रिया तीच होती. आता आता मला सांगायला मला अभिमान वाटतो, आता मी ज्या टायमाला लोकांनी मला वेळच काढलं होतं त्याच्यातली बरीचशी लोक आता एसआरटी तंत्रज्ञानाचे वळले. बरं, म्हणजे थोडक्यात त्यांना याचे फायदे जाणून आले आणि ते पुन्हा त्याकडे वळले. हो बरोबर. त्याच्यामध्ये आपण साच्याचाही वापर करताय, तर ते कशा प्रकारे त्याची स्वरूप आहे त्या साच्याचं, कशा पद्धतीने त्यात आपण लागवड करतो? साचा असं काही यंत्र नाही, साचा फक्त आपल्याला ज्या बेड आपला 4 फुटाचा बेड आहे 100 सेंटीमीटरचा आपला बेड आहे, तर 100x75 सेंटीमीटर वरती आपण साचा लोकांनी साचा बनवून घेतोय. तर साच्याला खालच्या वरच्या बाजूला दोन माणसाला धरायला हँडल आलेलं आहे, आपण खालच्या बाजूला 100 सेंटीमीटरचं अंतर आहे तिथं 5 अँगल लावलेले खाली, आपण बार लावलेले फक्त लोखंडी बार आहे 1 इंच अर्धा इंचाची आणि ते खालच्या बाजूने निमोलतेत. तसं असे टोटल आपल्याकडे 20 अँगल बार दिलेले आपण त्या खाल्ल्या खायच्या भाषेच्या. त्याचा उपयोग आपल्याला फक्त काय कशासाठी होतो की जे आपण जे अंतर जे आहे दोन पिकाच्या मधलं अंतर जे आहे ते 25x25 सेंटीमीटरनीच राहणार भात लागवड करताना, त्यामुळे नियंत्रित पद्धत साचीच्या वापरामुळे आपल्याला नियंत्रित पद्धतीने भात लागवड करता येते. त्याचं ज्या टायमाला आपण भात लागवड करतो त्या टायमाला तर साच्याला दोन साईडनी दोन व्यक्तींनी बाजूला धरायचे, थोडस आतमध्ये गादी वाट्यामध्ये प्रेस करायचे, 1/2 इंचापर्यंत त्याने होल पाडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये भाताचे दाणे टाकून द्यायचे. लागवड करताना काय काळजी घ्यावी त्याविषयी काय सांगाल? लागवड करताना काळजी असते की जर जे पारंपरिक पद्धतीमध्ये भाताची मशागत खास भाता शेतीची मशागत खूप केली जाते त्याच्यामध्ये आपल्याला मशागत करायला लागत नाही, त्यामुळे आपण भात लागवड करताना जे साच्याचं जे होल पाडतोय आपण ते 1/2 इंचावरती होल पाडलं पाहिजे, जास्त खोल गेल्यानंतर पाऊस पडून दाणं खराब व्हायची शक्यता असते किंवा पाण्याने दाणं खराब व्हायची शक्यता असते, त्यामुळे फक्त 1/2 इंचावरती आपण होल पाडायचं, त्याच्यामध्ये 4-5 दाणे सोडायचे ते झाकून घ्यायचे. झाकून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आतमध्ये ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांच्यासाठी 24 तासाच्या आतमध्ये त्याच्यावरती गोल आता सर्व परिचित नावे गोल औषध ते गोल आणि राऊंड अप म्हणजे ग्लायफोसेट हे उलट्या पावलाने 15 ml गोल आणि 150 ml ग्लायफोसेट हे उलट्या पावलाने दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला त्याच्यावरती त्या बेडवरती मारायचे. त्याच्यापासून आपल्याला भविष्यात जे गवताचं प्रमाण राहणार आहे टनाचं प्रमाण ते खूप कमी असणार त्याच्यावरती. तर ती गोष्ट आणि ज्यांच्याकडे कोरडवाऊ शेती त्या लोकांनी त्या माणसांनी ज्यावेळेस पहिला पाऊस पडेल पाऊस तुम्ही टोकून राहिलं किती पण दिवस होऊ द्या 10 दिवस होऊ द्या 5 दिवस होऊ द्या पण जो पहिला पाऊस पडेल त्या पहिल्या पावसानंतर दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही पण ही फवारणी करून घ्यायची तणाची. तणाव नियंत्रण मिळवणं यासाठी तर सक्सेसचं गणित आहे तणाव नियंत्रण मिळवणं.
आता आपण बऱ्याच महिन्यांपासून बऱ्याच वर्षांपासून या तंत्राचा वापर करताय. सगळ्यात मोठं अडचण तुम्हाला यात कोणती आली? एसआरटी मध्ये अडचण जर जास्त एक म्हणजे असेल कुल तर फक्त तणच फक्त त्याच्यावरती प्रॉब्लेम होतो, बाकी काही होत नाही. त्याला पण आपण तणनाशक मारून ते कंट्रोल करू शकतो. आपल्याला त्यात खुरपणी बिळणी काय असेल, खुरपणी वगैरे काय करायची नाही. आपल्याला तण मारायचे, तणाचे जे मुळे आहेत ते आपल्याला त्या जमिनीतच कुजवायचे त्याच्यामध्ये. त्यामुळे तण हेच फक्त तणाव नियंत्रण हेच महत्वाचे त्याच्यावरती. आता आपण बघतो की शेती व्यवसायामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले आणि वाईट अनुभव येतच असतात. तर तुम्हाला आजपर्यंत तुम्ही एवढ्या वर्षांपासून भात शेती करताय, तर तुम्हाला आलेला एखादा चांगला अनुभव आणि एखादा आलेला वाईट अनुभव? मला एसआरटी बद्दल तुम्ही मला वाईट अनुभव याच्यामध्ये आलाच नाही कुठला. आणि चांगला म्हणजे जेवढे अनुभव घेतले म्हणजे एसआरटीच्या पद्धतीने चांगलेच अनुभव घेतले. फक्त वाईट अनुभवाचा विषय फक्त की ज्या टायमाला आता वाईट अनुभव त्या टाइम नवीन नवीन केलं त्या टायमाला मला पहिल्या वर्षी थोडस वाईट अनुभव आहे. लोक वेळेत काढला बा असं कुठे होत नसतं. तर त्यावर्षी मी अगदी फक्त भात येते भात शेतीवरती लक्ष असतं. कारण त्याच्यातून मी जर फेल झालो तर लोक मला नाव ठेवणार आहेत आणि सक्सेस झालो तर थोडस नाव काढणार आहे. त्या गोष्टीने मी पहिल्या वर्षी खूप त्याच्यामधनं डोळ्यात तेल घालूनच काम केलं असं विषय. आता भविष्यात आपल्या काय योजना आहेत? ज्याप्रमाणे हे तंत्र तुम्ही आता आत्मसात केलेलं आहे तसं भविष्यात काही योजना तुमच्या आहेत का? भविष्यात तर अजून विचार नाही केला, पण असे नवीन नवीन जे काय नवीन नवीन जे जे कन्सेप्ट असतात जे शेतकऱ्यांना. आता मी तरुणच शेतकरी त्यामुळे नवीन कन्सेप्ट ज्याने ज्याच्या करून आपल्याला कॉस्ट डिटेक्शन होईल शेतीमध्ये आणि जास्त जास्त कष्ट पण होणार नाही म्हणजे विनाकारण तर कष्ट जास्त होणार नाही. अशा नवीन नवीन योजना असेल त्या आपण अंगीकारायचा विषय विकत झालेला आहे. तेवढं नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व योजनांना आणि तुमच्या सर्व कार्याला शारदा कृषी वाहिनी आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच प्रकारे तुम्ही नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये करत राहावं आणि चांगली कामगिरी करावी अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही कार्यक्रमात वेळात वेळ काढून सहभागी झालात आणि संपूर्ण अशी माहिती आणि सगुना राईस तंत्रज्ञान म्हणजेच SRT तंत्रज्ञान या पद्धतीचा सखोल अशी माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली. ही माहिती सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू अशी आशा करूयात. आणि तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.